दुष्काळ आणि कोरडवाहू परिस्थितीमुळे रब्बी पिकांमध्ये खट होण्याची शक्यता. चोपडा तालुक्यात रब्बीच्या हंगामात हरभरा, ज्वारी, गहूची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु यावर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी झाल्यानं दुष्काळ आणि कोरडवाहू परिस्थितीचा विचार केला तर कोरडवाहू रब्बी पिकांमध्ये खट होण्याची शक्यता आहे असं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय. हरभरा आणि गव्हाच्या पिकांसाठी सिंचनाची आवश्यकता असते अशी माहिती चोपडा तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी दिली आहे. आता सध्या आपल्याकडे रब्बी हंगामामध्ये मुख्यत्वे आपल्या चोपडा तालुक्यात ज्वारी, हरभरा आणि गव्हाचं क्षेत्र बऱ्यापैकी असतं. त्यामध्ये आपल्याला आणखी मक्याचं क्षेत्र काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. सध्या तरी आपल्याकडे रब्बी ज्वारीचं साधारणतः 1500 हेक्टरपर्यंत पेरणी झालेली असून हरभऱ्याचं साधारणतः 2000 रिपोर्टिंग झालेलं आहे. अजून आपल्याला पुढे एक महिनाभर साधारणतः 15 डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी बऱ्यापैकी होईल आणि साधारणतः आपलं जे क्षेत्र सरासरी आहे 18 ते 20 हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र जे आहे ते आपण साध्य करू. साहेब, यावर्षी पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. जे कोरडवाहू जे हरभरा नंतर ज्वारी जे याच्यावर त्याचा काही परिणाम होणार होईल का? काही प्रमाणात आपल्याला आता रब्बी ज्वारीच्या बाबतीत म्हटलं की जिथे मातीमधील ओलावा बऱ्यापैकी आहे तिथल्या उत्पन्नाला आपल्याला काही जो बेल्ट आहे रब्बी ज्वारीला काही अडचण येत नाही, परंतु जर हरभरा आणि गव्हाच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला नक्कीच सिंचनाचं सुविधा असल्याशिवाय आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न अचूक करता येत नाही. तरी नक्कीच दुष्काळ आणि कोरडवाहू परिस्थितीचा थोडा विचार करतात कोरडवाहू रब्बी पिकांमध्ये काही अंश आपल्याला घट जाणू शकतो.